पिंपरखेड खून प्रकरणाचा 24 तासात उलगडा। 2 आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या। धुळे तालुक्यातील पिंपरखेड परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपूर्वी यशवंत बागुल या व्यक्तीचा गोळी झाडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती। या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या खुनाचा तपास करण्यासाठी धुळे तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने देखील समांतर तपास सुरू केला। या तपासात मळताच्या मावस भावानेच एका साथीदारासह हा खून केला असल्याचे निष्पन्न झाले। या खुनातील 2 आरोपींच्या पोलिसांनी उघड परिसरातून मुसक्या आवळल्या असून नातेवाईकांना संबंधित मयत इसमाकडून होत असलेल्या त्रासामुळे या नातेवाईकांनी संबंधित इसमाचा खून केला असल्याची कबुली या दोन्ही संशयित आरोपींनी दिली आहे। पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी माध्यमांशी बोलताना याविषयी अधिक माहिती दिली। 25 तारखेला संध्याकाळी उशिरा एक आपल्याला खुनाचा प्रकार दाखल झाला होता। तो प्रकार झाला धुळे तालुका पोलीस हद्दीमध्ये झाला होता। पिंपळखेड उमंड जो रोड आहे ते नांदेड रोड म्हणतात, त्या ठिकाणी एका छोटासा घाट आहे, त्या ठिकाणी एक आपल्याला डेड बॉडी मिळून आली होती। त्या बॉडीचे आयडेंटिटी लगेच झालं, यशवंत बागुल यांचा त्या ठिकाणी मर्डर झाला होता। तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यात तपास सुरू केला, त्यामध्ये तपास अधिकारी धुळे तालुक्याचे PI दत्ता शिंदे होते, त्याचबरोबर समांतर तपास LCB करत होते आणि त्याच्यावर क्लोज सुपरविजन हे आपले ॲडिशनल SP साहेब काळे साहेब आणि नवीन आपले रुजू झालेले सोमेश साहेब करत होते। या गुन्ह्याचा छडा त्यांनी 12 तासात लावलेला आहे आणि आपल्या आरोपी ताब्यात मिळाले आहे। यात मोठी वास्तव दिसून आलं आहे की जे आरोपी आहेत ते आहे मैताचे मावस भाऊच आहेत। यात त्यांना घरातल्या लोकांना होणार त्रासामुळे त्या मानसिक त्रासामुळे त्यांनी त्याचा मर्डर केला आहे आणि आता आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। पुढील तपास आपण करत आहोत आणि ह्या गुन्ह्याचा कबुली केल्याबद्दल कबुली ह्या आरोपींनी दिलेली आहे। सर्व आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत, त्या सखोल तपासणी करण्यात येईल आणि त्यांनी वेपन पुन्हा कुठून आणलं आहे म्हणजे ह्यांनी प्लॅन करून आणलं होतं का झटापटीत त्यांनी माहिती कोण घेतलं होतं ह्याचा पुढे तपास आपल्याला करण्यात येईल। या प्रकरणातील पुढील तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी।